मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. जिल्ह्यासह कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रातील पावसाची उघडी. पाण्याची पातळी 52 फुटावर तर 10,000 लोकांचे केले स्थलांतर. सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आला आहे. मात्र सकाळपासून जिल्ह्यात वारणा व कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे. कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सांगलीत सध्या पाण्याची पातळी 52 फुटावर आली असून आतापर्यंत 10,000 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पाण्याची पातळी 52 फुटावर जाऊन स्थिर होऊन सायंकाळी नंतर ओसरू लागेल असे पाटबंधारे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संततधार पाऊस आणि चांदोली व कोयना धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे कृष्णा वारणा नद्यांनी महापूर आलेला आहे. यामुळे वारणा व कृष्णा काठच्या 100+ गावात पुराचे पाणी शिरले आहे. आतापर्यंत 10,000+ कुटुंबांचे आणि 25,000+ जनावरांचे स्थलांतर झाले आहे. ज्या गावांना पुराचा वेढा पडला आहे त्या ठिकाणी NDRF आणि प्रशासनाच्या वतीने बचाव कार्य करत नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात 3 NDRFची पथके कार्यरत आहेत. त्याचबरोबर सैन्य दलातही पाचारण करण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला सांगली शहराच्या बाजारपेठ आणि पूरपट्ट्यातील घरांच्या मध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे अनेक दुकानं आणि घरं पाण्याखाली गेली आहेत. या ठिकाणच्या नागरिकांनी आधी स्थलांतर केलं आहे. सध्या कृष्णा नदी 50 फूट पातळी ओलांडली आहे. मात्र नद्यांच्या पाणी पातळीमध्ये संत गतीने वाढ सुरू आहे. कृष्णा नदी कोयना धरण आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. तर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. तसेच सांगली जिल्ह्यात सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे. दुसऱ्या बाजूला कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून सध्या 3,50,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पाण्याची पातळी सायंकाळपर्यंत 52 फुटांवर जाऊन स्थिर होईल आणि त्यानंतर पाणी उतरू लागेल असे पाटबंधारे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.